आपली बॅटिंग करण्याचा निर्णय आहे आणि भाजपच्या या बॅटिंगच्या निर्णयाबरोबरच शिवसेना त्यांना धावांपासून रोखणार आहे. शिवसेनेचं एक जोरदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी राहणार आहे. अतिशय सुंदर असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शिवसेना विरुद्ध भाजप. स्वतः कप्तान खासदार सुजय विखे पाटील नॉन स्ट्राईक आणि स्ट्राईकला महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ. नार्वेकर साहेब गोलंदाजीला आणि गोलंदाजीचा अंदाज. नार्वेकर साहेबांच्या गोलंदाजीचा सामना करतील कसे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फलंदाज मुरलीधर अण्णा मोहोळ. भाजप सेनेचा जबरदस्त रांगणा. पहिला टाकलेला चेंडू अण्णांनी भिडकवलेला आहे आणि पहिला सेनेचा दणदणीत विजय. पहिलीच विकेट सेनेने पाडलेली आहे. महापौर बाद माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ. एक तुमच्यामुळे मला पाठवत क्या बात आहे. जबरदस्त प्लेट. लोणी मधून केलेला प्लेट थेट प्रवरानगरला. आणि एकूण धावसंख्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. हलकासा प्लेट शिताफीनं दोन्ही खेळाडूंच्या मधून हलकासा काढलेला मार्ग विखे पाटलांनी. एक धाव पूर्णपणे यशस्वी. जबरदस्त शॉट किरण साळींचा हाताने अडवलेला आहे. क्या बात आहे. आकाशांची आकाशाला गवसणी घालणारी गोलंदाजी. हलकासा प्लेट हातामध्ये. एक धाव संख्येचा काही चान्स नाही. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी होत आहे. भाजपला धाव संख्येपासून वाढवण्यासाठी यश आणि हा चौकार. हा जबरदस्त मारलेला चौकार. बडा प्यारा चौका मारा. हलकासा प्लेट आमने सामने. एक धाव. नार्वेकर साहेबांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर सुजय विखे पाटील फलंदाजी करता. भिरकवलेला सुंदर असा चेंडू किरण साळी यांच्या हातातून मिळालेला बचाव. एक धाव शिताफीनं सुजय विखे पाटील आणि निकेत अडिकेने करत आहेत. आणि भिरकवलेला आसमांतामध्ये चेंडू सिक्सर. आदरणीय अध्यक्ष महोदय थेट चेंडू वरतून टाकलेला आहे आणि हा सिक्सर आहे. मी पुन्हा मारीन, मी पुन्हा मारीन, मी पुन्हा मारीन. या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू. जबरदस्त खेळी या ठिकाणी चाललेली आहे. रामभाऊ आणि सुजय दादा या दोघांमध्ये जबरदस्त पार्टनरशिप. आणि या पार्टनरशिपचा परिणाम एकूण धावसंख्या 19. हलकासा शॉट. जबरदस्त क्षेत्ररक्षण निधड्या छातीनं. धैर्यशील यांचं धुरंधर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मॅजिको मॅजिक ओव्हरचे नियम. मॅजिक ओव्हर ती तुम्हाला घ्यायची आहे. ती 2 ते 5 या ओव्हरमध्ये मॅजिक ओव्हर तुम्हाला घ्यायची आहे. आणि तो सर्वस्वी निर्णय हा गोलंदाजाचा असणार आहे. त्यांची गोलंदाजी आहे त्या कर्णधारानी हा निर्णय घ्यायचा आहे. बॉलर ठरवेल की त्याला कोणती ओव्हर मॅजिक ओव्हर टाकायची आहे. पण ती पहिली आणि शेवटची नसणार आहे. हडपसरचं उत्तम प्रदर्शन. प्रमोद नाना भानगिरे गोलंदाजी करताना. राम यांना थोडस अवघड जात आहे. एक धाव पूर्णपणे यशस्वी आणि अशाच बरोबर एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 23.
हलकसा कॅच झेल, उत्कृष्ट झेल आणि डॉक्टर सुजय विखे पाटील बाद। अनावश्यक घेतलेला प्लेट झेल शिवसेनेने झेल झेललेली आहे। आणि आता आमदार मंगेशजी चव्हाण मैदानामध्ये सज्ज आणि स्कोर 2 धावा 23 धावांवरती 2 विकेट। सामना चाललाय सेना आणि भाजपचा, प्रोत्साहन राष्ट्रवादीचं। मुकाटेंची जबरदस्त खेळी, टेस्ट इलेक्शन जोरदार। 27 रन बनाए हैं, आप देख लीजिए। कितना बढ़िया खेल रहे हैं आणि जबरदस्त बोल्ड, क्या बात है। आमदार मंगेशजी बाद झालेले आहे, जबरदस्त खेळी खेळलेली आहे। शिवसेनेने धावसंख्येपासून रोखलेले 29 धावांवरती 3री विकेट। शिवसेना पुन्हा एकदा भाजपला रोखण्यामध्ये काहीशी तरबेज झालेली असं म्हणायला हरकत नाही। किती कमी झाले, किती वाढणार आहे याचा निर्णय थोड्या वेळाने होईल। ओव्हर पूर्ण झाल्यानंतर तुमच्या समोर पूर्ण स्कोरबोर्ड असेल, त्यामध्ये कमी झालेले वाढलेले सगळे रन्स दिसतील। जबरदस्त शॉट, स्टेप आउट मारली, बाउंड्री जाऊ या दोघे, या दरम्यान दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतात आणि तेवढ्या जोरात 2 धावा पूर्ण। चांगला ताळमेळ दिसतोय दोन्ही शिवसैनिकांमध्ये। आणि भिरकलेला चेंडू, क्षेत्ररक्षण जोरदार आणि मिळालेलं जीवदान थोडक्यात अंशामध्ये। पंचांनी निर्णय धुडकावून लावलेला आहे, अपील धुडकावलेली आहे। लागला नाही, बॉल स्टंपला लागलेलाच नव्हता, त्यामुळे थोडीशी गडबड जरूर झाली। बॉल स्टंपला लागणार नाही, स्टंप बॉलला लागलेला आहे, एवढंच झालेलं आहे। आर्वेकर साहेब, हा शिवसेनेचा एक वेगळा ओरा आहे, वारा आहे, नाही तर वारा नाही तर वादळ आहे। तर हे धावसंख्या जी उभी केलेली आहे, कसं चक्रव्यूह भेदण्याची रणनीती असते? भाजपचं बोलतो मला माहिती असतं, पण ती वेळ पण त्या लोकांनी जाणलेली आहे, तर काय करणार नाही। कधीही पार्ट बदलू शकतो, सांगता येत नाही, खेळ शेवटी खेळ खेळ मे। आणि पहिला सिक्सर, पहिला सिक्सर ठेवून दिलेला आहे। पुन्हा सिक्सर, क्या बात है। शिवसेनेच्या कोठ्यामध्ये जल्लोषाचं वातावरण, लागोपाठ सिक्सर, लागोपाठ चौकार सिक्सर चाललेला आहे। शिवसेनेच्या कोठ्यात उत्साहात आणि जल्लोषाचं वातावरण आहे। पण ती जी शिवसेनेची गर्जना असते ती काय ना झाली तर बरं वाटतं, कोण आला रे कोण आला। वाघांनी मंजा मारलेला आहे, 2 सिक्सर ताब्यात आलेले आहेत, क्या बात है। आणि हा सामना पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे चेहरे कमळासारखे फुललेले आहेत, अशा या प्रफुल्लित वातावरणात आपण या सामन्याचा आनंद घेत आहोत। अवघ्या थोड्याच वेळामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे, धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचलेली आहे। धावसंख्येपासून शिवसेनेला कसं रोखायचं याचं क्षेत्ररक्षण भाजपच्या वतीने जबरदस्त अपील केलेली आहे। पंचांचा चेहऱ्यावर परिणाम नाही, थर्ड अंपायरचा इशारा, आउट आहे की नाही पाहायचंय, लाव रे तो व्हिडिओ। आणि निर्णय झालेला आहे, नॉट आउट, नॉट आउट निर्णय दिलेला आहे। जीवदान मिळालेलं आहे, क्या बात है, सेनेला जीवदान। हलकसा शॉट,
अन्नंकडे क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्यामध्ये पूर्णपणे यश। क्या बात है, कॅप्टन ची मस्करी करायची नाही। आणि विकेट हजार दरशील माने बोल्ड। पहिली मॅच या ठिकाणी चाललेली आहे, शिवसेनेचा मोठा धक्का या ठिकाणी आहे आणि आता त्यात जाजवल्या आत्मविश्वासातून शिवसेनेचा वाघ मैदानामध्ये उतरलेला आहे। एक धाव घेण्यामध्ये या दुसऱ्या धावसाठी केलेला प्रयत्न परंतु नाही, नो नेवर, नो नो नो, पुन्हा घेतलेला प्रयत्न। क्या बात, ही चकमक होती आहे सेना भाजपमध्ये। धाव रोखत्या तर पटकन घेऊन मोकळे होत आहेत। हलकसा प्लेट, दुसरी धावसाठी प्रयत्न परंतु नाही, नो नेवर। अण्णांनी धाव घेऊ दिली नाही, अण्णाची मस्करी नाही। क्या बात है, सिक्सर। आणि शिवसेना हा सामना जिंकतीये। शिवसेना जिंकलेली आहे। दोन्ही कॅप्टनला विनंती, आपण समोर येत आहे। भारतीय जनता पक्ष टीमचे कप्तान डॉक्टर सुजय विखे पाटील, माननीय खासदार अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि आदरणीय कप्तान मिलिंदजी नार्वेकर साहेब, शिवसेना। आपण समोर येत आहे या मैत्रीच्या खेळीच्या या सामन्यामधून। शिवसेनेचा विजय झालेला आहे, शिवसेनेने मुसंडी मारलेली आहे बॉक्स क्रिकेट लीग मध्ये। मी दोन्ही कप्तानला विनंती करतो, आपण समोरासमोर यायचं आहे। दोन्ही टीमचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करूयात। दोन दोन शब्द कप्तानचे या ठिकाणी घेऊयात। क्या बात है, धनंजय मोठे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी मॅन ऑफ द मॅच इकडे सर मध्ये या, तुमच्या हस्ते आहे। अँड मॅन ऑफ द मॅच पूर्वी आपण कप्तानशी संवाद साधूयात। या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत आकाश शिंदे, एकदा जोरदार टाळ्या उदत। कसं वाटतं ही ट्रॉफी घेऊन? खूप आनंद होतोय आणि त्यात भाजपला हरवल्यामुळे अजून आनंद होतोय। का विशेष विशेष असं काय आहे भाजपला हरवल्याबद्दल? काय एकाच एवढं काही नाहीये, पण एक उत्सुकता वाढली अजून त्याच्यामुळं। वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही टीमचं, हार्दिक हार्दिक धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।